घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान फास्ट ट्रॅकवरती तांत्रिक बिघाड झालेला आहे. मध्य रेल्वेवरची वाहतूक त्यामुळे उशिरानं होतीये. फास्ट ट्रॅकवरच्या गाड्या स्लो ट्रॅकवरनं वळवण्यात आलेल्या आहेत. संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे चाकरमान्यांना घरी जाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान फास्ट ट्रॅकवरती तांत्रिक बिघाड आहे, त्यामुळे स्लो ट्रॅकवर या गाड्या वळवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे ही वाहतूक उशिरानं होती आहे. धनंजय दळवी आपल्याला अपडेट देत आहेत. धनंजय, किती वेळापासून हा बिघाड आहे आणि प्रशासनाकडून अधिकची काही माहिती आली आहे का? नम्रता, आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय मुंबई आणि उपनगरात, त्यामुळे मध्य रेल्वे जी आहे ती सकाळपासूनच उशिराने जी आहे मध्य रेल्वेची वाहतूक आपल्याला पाहायला मिळते. आणि अशामध्येच आता घाटकोपर ते विक्रोळीच्या दरम्यान फास्ट ट्रॅकवर तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती जी ती समोर येते, त्यामुळे या फास्ट ट्रॅकवरील ज्या गाड्या आहेत त्या स्लो ट्रॅकवर वळवण्यात आलेल्या आहेत. जर आपण पाहिलं तर आता संध्याकाळची वेळ आहे, कामावरून सुटण्याची वेळ झाली, चाकरमानी घरी निघालेले आहेत आणि अशातच त्यांना या त्रासाचा जो आहे तो मोठा सामना करावा लागतो, सामोरे जावं लागते. यामुळे जे आहे काही स्थानकात गर्दी होण्याची शक्यता देखील आहे, कारण की आता शक्यतो लवकरात लवकर पोहोचण्यासाठी मुंबईकर हा जलद मार्ग जो आहे तो निवडताना याच जलद मार्गावर सध्या घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान काही तांत्रिक बिघाड झालेला आहे, त्यामुळे चाकरमान्यांचे यामध्ये प्रचंड हाल होत आहे. प्रशासन जे आहे रेल्वे हे तांत्रिक ज्या अडचणी आल्या त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करते अशी माहिती देखील मिळते. मात्र नेमकं काय कारण झालंय ते अद्याप समजलं नाहीये. नक्कीच धनंजय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.